सगळं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. अमर कंपाऊंड का उमर कंपाऊंड म्हणतात हे स्ट्रक्चर आहे. इकडे आग लागलेली आहे 3 महिन्यापूर्वी. जर अशा प्रकारे काम जर इकडे कमिशनर करत असेल तर अग्निशमन हे करून देणार नाही. आशिष पाटील हा करप्टेड माणूस आहे, ह्याच्यावर क्रिमिनल केसेस झाल्या पाहिजेत, ह्याला जेल मध्ये टाकलं पाहिजे. कारण हा नालायक माणूस आहे, ह्यांना काय नाही केलं पाहिजे. फॅन लटकवलं पाहिजे, फॅनला लटकून खाली मिरचीची धूर द्या. नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ. आज कैलाश पाटील जो आगरी सेना के प्रदेश उपाध्यक्ष हैं, उन्होंने एक बार फिर से आगरी सेना स्टाइल में धमाका कर दिया. उन्होंने उस जगह पर जाकर अपने स्टाइल में समझाया जहां पर अनधिकृत बांधकाम का जमावड़ा लगा था. उमर कंपाउंड लगातार इस जगह की चर्चा बहुत तेज है. अग्निसेना के प्रदेश उपाध्यक्ष कैलाश पाटील ने सीधे तौर पर आशीष पाटील जो अतिरिक्त आयुक्त थे उस पर आरोप लगाते हुए सीधे तौर पर कहा कि जब तक इस पर कार्रवाई नहीं होगी वे शांत नहीं बैठेंगे. उन्होंने ये भी कहा कि इस तरह के भ्रष्टाचार पर जांच होनी चाहिए और इस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. उन्होंने सीधे तौर पर आयुक्त पर भी आरोप लगाते हुए कई सारे सवाल खड़े कर दिए. सुनिए कैलाश पाटील ने क्या कुछ कहा और किस प्रकार का वहां माहौल था. मी कैलाश पाटील नवीन विषय घेऊन येतो आहे की चला लढू भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. भ्रष्टाचार जिथे आपण बघताना हा पूर्ण एरिया पाठीमागे आज एवढा सुंदर डोंगर आहे आणि इथे जे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. अमर कंपाऊंड का उमर कंपाऊंड म्हणतात आहे. एकदम विचित्र प्रकारे कन्स्ट्रक्शन चालू आहे. पाठची ब्युटी बघा आणि घाण बघा. ह्या 4 वर्षांमध्ये जे आता कमिशनर आहेत, एक्झिस्टिंग कमिशनर, आणि यांनी जो भ्रष्टाचाराचा आतंक भाजवलेला आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून माझं म्हणणं आहे पत्रकारांना की चला लढू भ्रष्टाचाराविरुद्ध, चला लढू. एक मी नाही म्हणत आहे, एक जो याकरता सहायुक्त आहे, सहायुक्त म्हणतो की इथे आयुक्तांना आणि ऍडिशनल आयुक्तांना पैसे इकडून गोळा केले जातात आहेत आणि एवढा प्रचंड अनौद्रय इथे चालू आहे. आगरी सेना हे सहन करणार नाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना जर अशा प्रकारे जर लोकांच्या इकडे काम चालू असेल आणि कमिशनर जो माणूस म्हणतो कमिशनरला जो माणूस कमिशनरला म्हणतो म्हणतोय की हा इकडून पैसे घेतो त्याच्यावर ऍक्शन होत नाहीये. आणि एका जो संख्या आहे ज्यांनी सांगितलं की हा कमिशनर इकडून पैसे घेतो, हा कमिशनर म्हणजे ऍडिशनल कमिशनर आणि कमिशनर हे दोघे एकत्र येऊन मंत्रालयात पैसे पाठवतात. विषय असा आहे, विचार करा तुम्ही केवढा मोठा भ्रष्टाचार आहे. कमीत कमी 5 ते 10 लाख फुटे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय शिंदे साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर सांगितलेलं की 300 रुपये झोलझाल फंड, हा 300 तुम्ही विचार करा. एवढा मोठा अनुदानित कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे. इकडे आग लागलेली आहे 3 महिन्यापूर्वी. जर अशा प्रकारे काम जर इकडे कमिशनर करत असेल तर अग्निशमन हे करून देणार नाही. मित्रांनो एक सांगतो, जर अशा प्रकारे भ्रष्टाचार चालू असेल तर ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्याला लढायला लागेल. मी युथला इकडच्या महिलांना सांगतो या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एकत्र या आणि अशा प्रकारे पाठची ब्युटी बघा केवढी सुंदर ब्युटी आणि आणि ही घाण हा कचरा कशा प्रकारे ह्या नालायक कमिशनर ऍडिशनल कमिशनर आशिष पाटील हा करप्टेड माणूस आहे, ह्याच्यावर क्रिमिनल केसेस झाल्या पाहिजेत, ह्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कमिशनर गंगाधरन हा नालायक माणूस आहे, ह्यांना काय नाही केलं पाहिजे. फॅन लटकवलं पाहिजे, फॅनला लटकून खाली मिरचीची धूर द्या. सगळं बोले कोणाकोणाला हा पैसे देतो. अशा प्रकारे जर अनऑथराइज कन्स्ट्रक्शन चालू होत असेल वसईत, नाला सोपारा ही वस झालेली आहे. एक धारावी आपण म्हणतो मुंबईतली एक धारावी आणि दुसरी धारावी ह्या नालायक प्रशासनामुळे इकडे तयार होत आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे एवढंच मी म्हणतो. मित्रांनो एकत्र या, भूमिपुत्रांना सांगतो मित्रांनो एकत्र या आणि ह्याच्या विरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण एकत्र येऊन लढूया. जय हिंद, जय अग्निसेना.